दिल्लीच्या लढाईमध्ये आपण स्थानिक प्रश्नापेक्षा दिल्लीनं काय काय केलेलं आहे आणि तुमचं माझं नुकसान काय केलंय याच्याविषयी आढावा घेण्याची आणि देण्याची गरज आहे. वेळ कमी आहे, परत तरी सभेला विनायकरावजी राऊत साहेब बोलतील, त्यावेळी तपशिलानं निवडणुकीच्या बद्दल देशातल्या सामान्य माणसांच्या प्रश्नाबद्दल मी बोलेन. कोण मोठा, कोण लहान, कोण जास्त टीव्हीवर दिसतो याने मतं ठरवू नका. आमचं टीव्हीवर कुणी दाखवत नाही, आमचं टीव्हीत कुणी नाही, आमचा टीव्हीला सांगणारं कुणी नाही. आम्ही तुम्हाला जेवढे भेटू तेवढाच आमचा प्रयत्न, कारण आम्हाला सगळ्यांना टीव्हीवर बंदी आहे, आपलं दाखवत नाही कुणी. त्यामुळं बऱ्याच लोकांचा भ्रम निर्माण व्हायला लागलाय की जयंत पाटील कुठे आहे. लोकांना वाटायला लागले ते नाराज आहेत का, टीव्हीवर आमचं कुणी दाखवत नाही. त्यामुळे लोकांना वाटायला लागले जयंत पाटील नाराज आहेत, जयंत पाटील कुठे आहे. माझ्या आमच्या मित्रांचं फार प्रेम आहे, माझ्यावर लक्ष असतं, माझी काळजी करणारी लोक पलीकडे जास्त आहेत, त्यामुळं थोडीशी चिंता त्यांना आहे. त्यांचे आभार मानले पाहिजेत की माझ्यावरही लक्ष आहे, माझीही काळजी घेतात. आपल्या सगळ्यांना वेळ बराच झालेला असल्यामुळं मी विनायक राऊतजींना एवढाच विश्वास देतो की या 400 किलोमीटरमध्ये शरद पवार साहेबांना मानणारा जो जो कार्यकर्ता आणि माणूस असेल तो ताटपणानं तुमच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्षाचा कार्यकर्ता तुमच्या मागे राहील. मनात यत्किंचित्ता न आणता पूर्ण ताकदीनं आपण सगळे महाराष्ट्रात जास्तीत जास्त लोकसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त करूया. आणि मला खात्री आहे मी ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी लोक आम्हाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत. उद्धवजी गेले, शरद पवार साहेब गेले, तर प्रचंड सभा त्या ठिकाणी होत आहेत, तेही या भागात येतील मला विश्वास आहे. पण लोक ज्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत, लोकांच्या जागरूकता झालेली आहे. कुणालाही कसंही धरून तुरुंगात घालण्याचा कार्यक्रम जो दिल्लीत व्हायला लागलेला आहे त्याच्यावरही एक वेगळा चीड सामान्य माणसाच्या मनात आलेली आहे. त्या सगळ्याचा परिपाक म्हणून पुन्हा एकदा आपली महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेवर येईल हा विश्वास मी व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण पूर्ण करतो. प्रशांत यादवांचं पुन्हा एकदा अतिशय चांगलं उत्तम असं हे कार्यालय त्यांनी सुरू केलं, तशीच कार्यालय आमच्या पक्षाची या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात सुरू करतील अशी आमचे सुरेश शेठ बने यांना विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.